अहमदनगरमध्ये ओबीसी एल्गार महामेळावा आहे आणि त्यामध्ये छगन भुजबळ बोलतात. ओबीसी एल्गार रॅली इथे संपन्न होत आहे. एक लक्षात घ्या, समोरचं मैदान हे समोरचं मैदान तर भरलंय, पण त्याच्या पाठीमागे आणखीन एक मैदान आहे, ते सुद्धा भरलेलं आहे आणि रस्त्यावर लोक उभे आहेत. आणि अशा या भव्य महासभेसाठी उपस्थित असलेले प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, महादेवराव जानकर, शबीरभाई अन्सारी, प्राध्यापक लक्ष्मण हाके, सत्संग मुंडे, कल्याण दळे, पी टी चव्हाण, दौलतराव शितोळे, पांडुरंग अभंग, मीनाताई मीनानाथ पांडे, जे डी तांडेल, स्नेहा सोनकाटे, आंधळे महाराज, अरुण खारमाटे, डॉक्टर सुदर्शन घेरडे, शंकरराव लिंगे, अभय आगरकर, बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसुंदर, अनिल निकम, शरद झोडगे, अहमद असगारुडकर, नागेश गवळी, विशाल वालकर आणि असंख्य माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अगदी सुरुवातीलाच मी सांगतो की या इथल्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जे आहे ही अतिशय अतिभव्य अशी सभा जी आहे या ठिकाणी भरवलेली आहे. अगदी सुरुवातीलाच इथून जवळच असलेल्या गहिनीनाथ गडावरील संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी आहे. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याच्या विरुद्ध ते काम करत होते, त्यांना मी मनापासून जे आहे आदरांजली अर्पण करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची सुद्धा पुण्यतिथी आहे. 1857 च्या उठावा अगोदर अनेक उठाव झाले आणि अशा एका पहिल्या उठावा इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे आणि सर्वप्रथम क्रांतीचं स्वप्न हे आपल्या देशाला दाखवणारे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक, त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि या आजच्याच दिवशी 3 फेब्रुवारी 1832 पुण्याच्या खडकमाळ आळीजवळील मामलेदार कचेरीत वयाच्या केवळ 41व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर गेले. ते रामोशी समाजाचे, आमच्या ओबीसी समाजाचे नाईक नव्हे, देशाचे नाईक झाले. वेगवेगळ्या वेळेला विचारतात तुमची लायकी काय, लायकी काय. अरे हे असे अनेक नररत्न या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत. मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहे देशासाठी समाजासाठी काम करत होती. हा सर्वोच्च सन्मान आहे. शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र,
सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे. त्यांना हा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आलेला. नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते, आमचे फार जुने सहकारी माजी मंत्री सुद्धा होते अनिल भैया राठोड, ज्याची घर या अख्ख्या शहरात 40-50 असतील हो, पण 25 वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते. लढायला लागत, रडून काही होत नाही, लढावं लागत. आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं, अरे बाबा तुम्ही 27 तारखेला गुलाल उधळला, मग आता हे उपोषण कसलं? आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं, गुलाल उधळला, काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणे झाला अध्यादेश आला. बघा हा अध्यादेश आला, लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही, म्हणतो झाला. कशाला मस्त मिळालं ना तुम्हाला? आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. जे जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आपण जिंकलो, आम्हाला मिळाला, काय चाललं? मग उपोषण कशासाठी? आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत. तर आमचे आता सेक्रेटरी काय आणि आणखीन कोण काय आणि कोण काय, आता ताबडतोब निघतील. ताबडतोब बोल, तुला काय पाहिजे बोल, ताबडतोब तयार. हा घे जीआर, हा घे अत्याधिक, हे घे. एक एक गोष्ट मागण्यासाठी ते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही. पण याने नुसतं सांगितलं का उपोषण, ताबडतोब धावपळ सुरू. मला सुरुवातीलाच सांगायचं, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत, पण ते वेगळं द्या. आमच्या ताटात द्या देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या. मला काही कळलं नाही. मी जरा काही पेपर पण वाचणार आहे, जरा शांत जरा बघा, तर शांत. माझ्याबरोबर साथ यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या, तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता. शांत राहा, पाण्याची बाटली. मराठा समाजाला विरोध नाही, पण काय चाललंय? मुख्यमंत्री त्या दिवशी होते, मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं
की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची, की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं, तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली. मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोट, ते कशासाठी? घरोघर जाताय, फक्त जात विचारतात. 180 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एका घराला 1.5 तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी 25 तर कधी कधी 50 घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात, असं रेकॉर्ड केलं जात आहे. 180 प्रश्न, त्याच्यात फक्त जात विचारली जाते, जात कुठली अमुक अमुक, आणि बाकी सगळं आपोआप भरलं जातं ऑफिसमध्येच. बंगला असला तरी झोपडी, शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही, गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं, सगळं काय खोट खोट कशासाठी करतात? मिळालं ना आरक्षण, तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली. 3-3 न्यायाधीश बसलेले आहेत, 4,80,000 पगार केकाचा, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल. क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला? मिळालं ना आरक्षण तुम्हाला, गुलाल तर उधळ ना तुम्ही, मग हे कशासाठी चाललंय? कोणाची दिशा? याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची. खोटे रेकॉर्ड तयार झाले. हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण, A to Z सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाहीत, सगळे ज्या केवढे म्हणून आहे सगळे. काय चाललंय हे तुमचे? आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर धडधडी, पूर्वीचं अक्षर वेगळा आहे, शाई वेगळी आहे, मराठा कुणबी लिहितायत हाताने, धडधडीत लक्षात येत आहे की सगळं खोटं आहे. मराठी कुणबी ते मराठा कुणबी पण नाही म्हणत, मराठी कुणबी माहीतच नाही, लिहायचं आहे ना, लिहे. दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी. वा, हे सगळं जे आहे असं खोट खोट खाडाखोट दिसत्या हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम. 360 कोटी रुपये देण्यात आले ते याच्यासाठी, खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. एक दोन नाही अनेक, इथे संवत गाव म्हणून आहे, तिथे जे आहे हे वैजापूर तालुका, हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकांनी लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाईत बदल आहे, त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. हे मुख्याध्यापकांचं पत्र आहे, माझं नाही, त्यांनीच पाहिलं. तर काय सांगायचं, सगळे सोयरे मगापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तर खोटं सर्टिफिकेट द्या, यांच्या सगळ्यांना द्या, यांच्या चोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या,
असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले. मला इथं सांगायचं, हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला परले यांचा जजमेंट आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे थोडं इंग्लिशमध्ये पण आहे त्याच्यामध्ये 1913 वेर हिज कास्ट वॉज रेकॉर्डेड एज मराठी वेन ही डाईड 1929 दिस सपोर्ट्स अवर कन्क्लुजन दॅट अराउंड 1920 ऑनवर्ड्स द कुणबीज इम्प्लिटली एक्सेप्टेड दॅट दे वेर ॲक्च्युअली मराठाज अँड कुणबी वॉज ओनली एन ऑक्युपेशन, म्हणजे फक्त हा धंदा होता जात मराठा होता. आणि म्हणून इफ द इम्प्युन डिसिजन विच इज बेस्ड ऑन द सोल डॉक्युमेंट इज एक्सेप्टेड इन द इन्स्टंट केस द एंटायर मराठा कम्युनिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र विल हॅव टू बी एक्सेप्टेड टू बी बिलॉंगिंग टू कुणबी अदर बॅकवर्ड क्लास अँड दिस वुड रिझल्ट इन नथिंग शॉर्ट ऑफ सोशल ऍब्सर्डिटी. त्यांनी म्हटलंय की अशा रीतीने जर दाखले जर दिले गेले तर सगळा मराठा जो आहे त्या महाराष्ट्राचा कुणबी होईल आणि ओबीसीचं संपूर्ण जे आहे आरक्षण संपून टाकेल, त्याला काही अर्थ राहणार नाही. हे हायकोर्टाचं जजमेंट आहे, तारखा आहेत, सगळं काही आहे याच्यामध्ये. मला सांगा, हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही. सुप्रीम कोर्टाचं 4 जानेवारी 1996 वल्सम्मा पाऊल विरुद्ध कोचीन युनिव्हर्सिटी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट अ पर्सन बिलॉंगिंग टू नॉन रिझर्व क्लास ट्रान्सप्लांटेड बाय अडॉप्शन मॅरेज और कन्वर्शन और एनी अदर एक्ट टू फॅमिली बिलॉंग्स टू रिझर्व क्लास डज नॉट बिकम एलिजिबल. 15(4) आणि 16(4) खाली त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्याला आरक्षण नाही अशा व्यक्तीनं कुणाशी तुम्ही लग्न केलं, दत्तक गेलं, लग्न केलं, आणखीन काहीतरी केलं तरी तो आरक्षणास पात्र ठरणार नाही. सुप्रीम कोर्टचं जे आहे जजमेंट आहे. अशी कितीतरी जजमेंट दाखवता येतील. वंशावळ करायचं निर्माण आणि त्याच्यासाठी कमिटी, प्रत्येक तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस ऑफिसर 7-8 लोक का, तर हा याचा नातेवाईक, तो त्याचा नातेवाईक. शपथपत्र द्यायचं, सांगायचं की मी कुणबी आहे का झाला ओबीसी, आणि हे वंशावर शोधायचं काम यांनी कसं तरी करून द्यायचं आहे. काय चाललेलं आहे, खोटी जे आहेत वंशावर जुळवण्याचे प्रकार वाढणार आहेत. माझ्या हातामध्ये भोर तालुक्याचं आणखीन एक वंशावळीचं खोटं प्रतिज्ञापत्र देऊन कुणबी जातीचा दाखला मिळवण्याचं आणखीन एक प्रकरण माझ्या हातात आलेलं आहे. अरे तुम्ही काय करताय का, खोटी सर्टिफिकेट तुम्ही देणार, वंशावळ तुम्ही देणार. या इथं इंदिरा सहानेची एक केस आहे, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, नीट ऐका, येथे असं एक प्रकरण आहे, मी मराठी वाचतो, ज्यात याचिकाकर्त्याने स्वतः मराठा जातीचा असल्याचा दावा केला पूर्वी, त्यानंतर याचिकाकर्त्याच्या इतर काही नातेवाईकांना आता तो कुणबी जातीचा असल्याचा दावा करून त्याची स्थिती बदलत असल्याची दर्शवणारी काही कागदपत्रे मिळाली आहेत. जर याला परवानगी दिली गेली तर त्यामुळे विविध व्यक्तींनी दावा केलेल्या सामाजिक स्थितीबाबत अनिश्चितता निर्माण होईल आणि राज्याने सुरू केलेल्या सकारात्मक कृतीच्या धोरणात अराजकतेचा घटक निर्माण होईल. वर जे सांगितले आहे त्या व्यतिरिक्त
याचिकाकर्त्याच्या मराठा जाती प्रमाणपत्राला वैधता प्रदान करणाऱ्या अक्षपार्य आदेशाची वैधता शुद्धता हे तपासावं लागेल, आणि जर असं असेल तर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट जे आहे त्याच वेळेला म्हटलेलं आहे. माझ्या हातामध्ये हे सगळं आहे. पुढे असं आणखीन त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे इंदिरा सहानीमध्ये जे आता आपल्या राज्यात घडतंय ना त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे. बघा ऐका, काही राज्यांमध्ये त्यांच्या सरकारांनी नियुक्त केलेल्या आयोगाद्वारे असं आढळून आलंय की काही जातींना पुरेसं प्रतिनिधित्व होते तरीही बाह्य विरोधामुळे दबावामुळे सरकारला झुकून त्यांना मागास वर्गाच्या यादीत समाविष्ट करावे लागले. अशा प्रकारचा समावेश हा घटनात्मक अधिकाराची फसवणूक आहे. कोणत्याही नागरिकाला त्याला आव्हान देण्याचा अधिकार आहे आणि अशा गटाला मागास वर्गातून बाहेर काढण्याचे निर्देश देऊन तो रद्द करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे. इंदिरा सहानी केस 672 पॅराग्राफ मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल की अशा रीतीनं झुंडशाहीनं जर कोणी असं आरक्षण घेतलं तर त्याला तुम्हाला आव्हान देता येईल आणि त्यांना जे आहे तुम्हाला न्यायालयाने त्यांना बाहेर काढलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. किती किती दाखवा तुम्हाला. आज असे कायदे खूप आहेत, मी त्यात जात नाही. एक एक मागणी जी आहे ते उपोषण करते. त्या दिवशी त्यांनी मागणी केली मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तरी ओबीसीला मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ह्या मराठा समाजाला द्यायच्या. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तरी त्यांना ओबीसीचं सगळ्या सवलती द्यायच्या. मग ब्राह्मणांना द्या, जैनांना द्या, लिंगायत समाज सगळ्यांना द्या ना. मला आनंद आहे गोर गरिबांना जर सवलती मिळत असतील सगळ्यांनाच देऊन टाका, फक्त मराठा समाजाला का? 25 जानेवारीला मागणी ज्या दिवशी केली त्या दिवशी जीआर निघतो. काही समजत नाही काय चाललंय. आणि आणखीन परत सुप्रीम कोर्ट म्हणताय हे असं मराठा समाजाची समावेश कुणबी सोबत करण्याची विनंती नाकारली गेली पाहिजे, हे योग्य होणार नाही. सुप्रीम कोर्टाचे किती निकाल आहेत तुम्हाला कंटाळा येईल ऐकून ऐकून मला सांगून सुद्धा कंटाळा येईल. परंतु हे सगळं चाललेलं आहे आणि गावागावात हे आता मराठा मुलांना 40 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याजमाफी. आता आम्हाला सांगावं लागतं जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना देता ते ओबीसीच्या समाजाला द्या रे बाबांनो. एवढं सगळं आहे. धडाधड एक कमिटी केलेली आहे त्यात सगळे मराठा समाजाचे मंत्री आहेत, ते ताबडतोब फटाफट निर्णय घेत आहेत. आणि आम्ही मात्र निर्णय घेताना कॅबिनेट समोर आम्हाला जायचं आहे आणि मग पैसा आहे की नाही, अमुक आहे की नाही, तमुक आहे की नाही, नियम आहे की नाही हे सगळं पाहिलं जात आहे. आमचं म्हणणं असं आहे की आता जे त्यांना देत आहेत ना ते सुद्धा आम्हाला दिलं ना तरी खूप होईल, पण द्या. लढाई अशी आता सुरू आहे. कशी लढाई करायची? आजच माझ्या हातामध्ये एक हे आलं, बारलोणी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक होती. एक उमेदवार होता ओरिजिनल ओबीसी आणि दुसरीकडे होता एक डुप्लिकेट कुणबी. आणि मग त्या गावच्या लोकांनी ठरवलं की सगळ्यांनी ओरिजिनल ओबीसीला सरपंच करायचा. आणि झालं तसंच, वडार समाजातील पहिली महिला जी आहे सरपंच झाली. पूर्ण 96 कुळी मराठा समाजाचा या निवडणुकीला विरोध होता.
वडार म्हणून तिला विरोध होता, ती सरपंच झाली पहिल्यांदाच. ठरवलं तर काय होत नाही, सगळ्यांनी एकत्र या, एकत्र या, सगळं एकत्र आलं तर सगळं काय होईल. तुम्हाला एकच सांगतो, आमच्या लोकांना, त्या लोकांना सुद्धा सांगायचं, आता तर फार लोकांवर त्रास होता. नगर जवळा तालुका, मानवत जिल्हा, परभणी, मुंजाभाई, मुंजाभाऊ रामराव रासवे यांच्या घरामध्ये विजयी मिरवणूक जी त्यांची गेली, त्यांनी जमलेल्या लोकांनी या घरात घुसून महिलांना मारहाण केली. का? तर ओबीसी मोर्चात सामील होतात म्हणून. हे बघा काय, काही गावांमध्ये तर जे आहे गाव सोडून लोक चाललेले आहेत, जिथे दोन तीन घर आहेत ओबीसीची ते गाव सोडून जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे, मारहाण केली जात आहे, रात्रभर डीजे वाजवला जातोय, शिव्या दिल्या जात आहेत. एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं. मी या सगळ्यांना नवी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानांनी तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही. त्यांना मला भादरा आपली आपापसात हे आता एक आणखीन आलं, श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये हे कोणी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, ते एल्गार या सभेची तयारी करण्यासाठी तिथे लोक गेले होते, काम चालू होत, ते ती काम त्यांनी करू नये पूर्व तयारीचं, बोल चला मिटिंगला जायचंय. त्या ठिकाणी पोलीस गाडी पाठवली, ओबीसी समाजावर दहशत निर्माण केलं, त्यांना नोटिसा दिल्या. नोटीस न देता, नोटीस देण्याच्या नावाखाली सह्या घेतल्या. काय चाललंय फडणवीस साहेब, त्या डिपार्टमेंटला सांगा की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये असा भेदाभाव भेदभाव होता कामा नये. जे काही नियमाने असेल ते सगळ्यांनी करा, पण आम्हाला एक न्याय. त्यांच्या तीन तीन वाजता जाहीर सभा, रात्री दोन वाजता जाहीर सभा, काय कारवाई केली, कुठल्या पोलिसांनी कारवाई केली? आणि लहान एखाद्या घरामध्ये, एखाद्या सभा मंडपामध्ये 5-25 लोकांना जमून जर कोणी प्रचार करत असेल की आपल्याला नगरला जायचंय रॅलीला, तर तुम्ही गाडी पाठवणार काय चाललेला? यासाठी तुम्हाला सगळ्यांनी जे आहे दादागिरी, तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. मला तुम्हाला सांगायचं, लक्षात ठेवा, आता दाव पर सब कुछ लगा है, दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते. तयारी तुम्हाला आता लढावं लागेल, सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं लागेल. दलित आदिवासी समाजाच्या बांधवांना, भगिनी मातांना, नेत्यांना मला सांगायचंय, आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, लक्षात ठेवा. या अशा प्रकारचे जे काही निर्णय होतात, जीआर होतात, त्याच्यातून संभ्रम निर्माण करून जे आहे हळूहळू तिकडे सुद्धा एखादी झुंडशाहीनं मोठा मोर्चा आला तर तिकडे सुद्धा हेच होईल. काळजी घ्या, एकत्रित राहा. आंध्र प्रदेश जनगणना करताय, जातीगणना करताय, बिहार ने केली 67-63% निघाले, आता आंध्र करताय. आमची मागणी आहे कराव जातगणना, आम्ही नक्की 54-60% आहोत. 20% जे आहे शेडू कास्ट शेडू ट्राईब आहे,
75% जास्त आम्ही मागासवर्गीय आहोत. त्याच्यानंतर 3% ब्राह्मण समाज, इतर जैन समाज आणि नंतर जो आहे तो मराठा समाज. त्यातल्या कुणबी समाज 7% आमच्याकडे अगोदरच आहे. त्यांच्या मतांसाठी हे सगळे आमदार, हे सगळे खासदार, हे सगळे लोक केवळ त्यांच्या मतांना घाबरतात की आम्हाला ती मतं मिळणार. अरे आमचे लोक, आमचे आमदार, ओबीसीचे आमदार, त्यांना सुद्धा चिंता पडते की आपण या ओबीसीला काही मदत केली, 4 गाड्या दिल्या, 2 पैसे दिले, खर्चायला की जा तुम्ही रॅली, स्वतःच येणार नाही पण रॅलीला मदत करायचं म्हटलं तरी करत नाही कोणी. आमचे स्वतःच का मराठा समाजाची मतं जाते. अरे लक्षात ठेवा, 80% समाज हा आमच्या बरोबर एकत्र आहे आणि त्याला आम्ही ललकारणार आहोत आणि त्यांची सुद्धा मतं आहेत. लढाई 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 काय काय स्वी गाळ दादागिरी हे करू ते करू ते करू काय तर काय काल हे होतं ना आपलं काय ते बजेट होत काय गंमत. एवढा मोठा जोक कधी झाला उपोषणवाले साहेब म्हणतात बजेट मधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा. मला वाईट वाटलं त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं. या तरुणांना येऊ देऊ, महिलांना हे देऊ, विमानं वाढवून येऊ करू तेऊ करू, शेतकऱ्यांना हे द्यायचं आहे आम्हाला, पण आरक्षणाचं काही बोललंच नाही. आणि हे म्हणतात या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या. काय काय जरा शांत राहा, ऐकायचं नाही का तुम्हाला? मला काही समजत नाही. मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची, मराठा समाजातील विचारवंतांची. अरे हा कसा तुमचा नेता? तो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येतं का बघा. आणि कोणी बोलायला तयार नाही, एक जण सुद्धा आवाज करायला तयार नाही. अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही? कशासाठी हे करता? गावागावामध्ये दरी पडते. आम्ही करतो, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका, त्यांना आरक्षण वेगळं द्या, ही आमची मागणी चूक आहे. आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसींना छळलं जातं, त्रास दिला जातो, पोलीस तक्रार कंप्लेंट घेत नाही. आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खं मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार. बघा तर किती हुशार. ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय, कुणबी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा. अरे लेको मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना. अरे ते संपलं का मग हे पण जाईल, मग हे कशासाठी मागतो तू? काय हुशार दादागिरी दादागिरी चाललेलं फसवण्या ठिकाणी. काही मागतोय काही बोल लोक आता धावलं परत उपोषण उपोषण. कसं उपोषण? मला सगळ्यांना सांगा, तुम्ही सगळे एकत्रित राहा. तुम्ही जर झुकाल वाकाल खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील. मजबूतीने एकत्रित हे बघायचं नाही. या धनगर आहे, वंजारी आहे, माळी आहे, साळी तोळी तेली कोळी जो कोणी असेल भटकविमुक्त, एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हेमतीनं. हम सब एक ह्याचा नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिल भर के लिए दिलदार है हम, दिल भर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. सगळ्यांनी मजबूतीनं उभं राहा.
आता आणखीन तुम्हाला काही महत्वाचं सांग, मी अशी सगळी भाषण करतो, अशी भाषण करतो, पण सगळे सरकार मधले लोक, विरोधी पक्षातले लोक, विरोधी पक्षाचे नेते, भुजबळ राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या, तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या, सरकारमध्ये पण राहता, सरकारच्या विरुद्ध टीका करता, मग राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात, माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात. आता काल आणखीन एक काल परवा जण आहे, तो काहीतरी बडबडला, त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली, आणि ऐका 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही, अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो का, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको, पण वर्तमानपत्रातून यायला लागलं 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घाला, काही गरज नाही लाटा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम. तर छगन भुजबळांनी हे अत्यंत घणाघाती असं भाषण केलेलं आहे, आणि भाषणाच्या शेवटी त्यांनी एक मोठा मुद्दा, मोठा गौप्यस्फोट केलेला आहे 16 नोव्हेंबरला.